2019 साली एक आर्थिक गुन्ह्यांच्याकडे तक्रार आली होती की एक बाईक बॉट एक टॅक्सी सर्व्हिस म्हणून एक बाईक आहे अशी एक स्कीम आहे, त्याच्यामध्ये लोकांची आर्थिक फसवणूक झालेली आहे. त्याच्यामध्ये लोकांना आमिष दाखवून की तुम्ही 60-62 हजार पैसे इन्व्हेस्ट करा आणि तुम्हाला दर महिन्या 4,500 एक मुनाफा भेटतील असा एक ही स्कीम होती. याच्यामध्ये लोकांनी पैसे इन्व्हेस्ट केले होते, नंतर या लोकांची आर्थिक फसवणूक झाली होती. याच्यामध्ये गुन्हा कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये एक नोंद करण्यात आला होता 210/2019 IPC विविध कलम अंतर्गत. नंतर आता 3 आरोपी याच्यामध्ये भरतपूर राजस्थानकडून अटक करण्यात आलेली आहे आणि आम्हाला 7 दिवसची PCR भेटलेली आहे. API रिझवान शेख आणि टीमची एक कामगिरी आहे. याच्यामध्ये संजय भाटी एक मुख्य आरोपी आहे, नंतर राजेश शर्मा आणि कर्नाल आणि करणपाल सिंग. आणि याच्यामध्ये आता टोटल नागपूरचे जे इन्व्हेस्टर्स आहेत ते 211 आहे आणि टोटल जे फ्रॉड फसवणूकची रक्कम आहे ते 4.5 कोटीची आहे. याच्यामध्ये जे मुख्य आरोपी आहे संजय भाटी, त्याच्यावर देशामध्ये 158 केसेस आहे टोटल आणि ईडीनी पण याच्यामध्ये 200 कोटी फ्रीज केलेली आहे. कारण की हे खूप मोठा देशाभराचा स्कॅम आहे. नागपूरचे जे इन्व्हेस्टर्स आहे ते टोटल 211 आतापर्यंत आहे. जर कोणी आता समोर येणार आहे, कारण की जुना गुन्हा आहे 2019 जर आता पण जर समोर आले इन्व्हेस्टर्स आम्ही त्यांचा पण स्टेटमेंट घेऊ. याच्यामध्ये नागपूर पोलिसांनी 2 कोटी रक्कम विविध बँक अकाउंट्समध्ये फ्रीज केलेली आहे आणि आता आमचा पुढील तपास एक सुरू आहे. आणि लोकांना एक आव्हान आहे की जेव्हा तुम्ही स्कीम्समध्ये इन्व्हेस्ट करतात, कृपया करून प्रॉपरली एकदा ॲग्रीमेंट, कॉन्ट्रॅक्च्युअल ॲग्रीमेंट इंटरनेटवर किंवा लॉयर सोबत एकदा चर्चा करून घ्या की ही स्कीम बेनिफिशियल आहे का, स्कीम व्हॅलिड आहे का. एकदा जे तुमच्या स्कीमचे जे लोक आहे त्यांचा क्राईम रेकॉर्ड कसं काय, त्यांनी काही असा बोगस स्कीम अगोदर एक काढली होती का किंवा कसे एक. आणि जे काही तुम्हाला जास्त रिटर्न्सचा आमिष दाखवणार बहुतेक ते इट इज नॉट पॉसिबल, कारण की मार्केटचा रिटर्न 12-15% होऊ शकतात. तर का जर तुम्हाला म्हटलं की 25% रिटर्न, 30% रिटर्न असा काही आमिषमध्ये पडू नका. आपले पैशाची काळजी स्वतः घ्या आणि जर तुमची फसवणूक झाली तर तुम्ही UW मध्ये